आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना नागपुरातील एका उच्च शिक्षित ध्येयवेड्या तरुणीनं आर्थिक साक्षरतेचे धडे दिलेत अमृता देशपांडे असं या तरुणीचं नाव असून ती पेशानं कॉस्ट अकाउंटंट आहे आर्थिक व्यवहार करताना अनेकदा नागरिकांची फसवणूक होते त्यामुळे अमृतानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बचतीतून बँकेकडे या विषयावर मार्गदर्शन करण्याचा विडा उचलला आजवर तिनं सत्तरहून अधिक शाळांमध्ये या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय मुलांना शालेय जीवनात पैशांच्या बचतीची सवय लागावी सोबतच बँकिंगचे व्यवहार कळावेत यासाठी ती शाळांमध्ये जात विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीनं मार्गदर्शन करते कोकुडीसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात नक्षलवादी भागात आज आम्ही हा जो उपक्रम घेतला आर्थिक साक्षरता कार्यशाळा याचा मुलांना नक्कीच खूप फायदा झाला कारण इतक्या अतिदुर्गम भागात देखील नॅशनलाइज बँकेत मुलांचे खाते आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद मला बघायला मिळाला जेव्हा त्यांना बँकेचे व्यवहार समजून सांगितले कार्यपद्धती समजून सांगितली आणि संविधान दिनानिमित्त ज्या मानवा महामानवाने आपल्याला जो संदेश दिलाय शिका संघर्ष करा सं एकत्र या तर याचा नक्कीच मुलांना फायदा पुढील आयुष्यात पण होईल त्याद्वारे आपण हा उपक्रम घेतला आहे आर्थिक संरक्षणात याबद्दल आम्हाला काही माहिती दिली ते माहिती आप माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी खूप महत्वाची आहे आणि भविष्यात ते कामच येईल असं मला वाटते आणि येईलच तर त्यांनी बँकेत कसा व्यवहार करायचे हे सांगितले आणि बँकात कसा फॉर्म भरला जाते कसं पैसे ट्रान्सफर केले जाते हे आम्हाला सगळे सांगितले एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट